नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, मनोज जरांगींच्या आंदोलनाची SIT चौकशी होणारच असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। जरांगींशी काही देणं घेणं नाहीये, पण मात्र त्यांचा बोलवता धनी कोण हे शोधलं पाहिजे असं देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगींना रात्रीत उपोषणस्थळी परत आणणारे कोण असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। तर कोणी दगडफेक करायला लावली हे आरोपींनीच सांगितलंय। तुम्ही लोकांच्या आया बहिणी काढणार का? देवेंद्र फडणवीस यांनी जरांगींवर विधानसभेत आक्रमक होत हे सवाल केलेले आहेत। कोणासोबत फोटो निघतायत त्यांचे, कोण सोबत दिसतायत त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठलं पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे। शेवटी या गोष्टी लपत नाही, एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची IMI काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता, असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही। तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीनं उभा राहील। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला, जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल। की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही, लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतात, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतात। आता आरोपी सांगतात की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा। पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत, आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं।